हेलो स्टूडेंट्स, टुडे विल स्टार्ट द यूनिट 7 प्रोफेशन। इन दिस यूनिट फर्स्ट पोएम इज द बलून मैन। ओके, देन स्टार्ट द पोएम। पहा या कवितेमध्ये काय म्हटलेलं आहे। पहा, देर इज वन बलून मॅन, ही केम टू द मार्केट फॉर द सेलिंग द बलून्स। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी एक फुगे विक्रेता फुगे विकण्यासाठी मार्केटमध्ये आलेला आहे, त्याचं हे चित्रण या ठिकाणी केलेलं आहे। पहा काय म्हटलेलं आहे। He always come on market days and holds balloon a lovely bunch। पहा, तर तो दरवेळा ज्या ज्या वेळेला मार्केट हो असतं त्यावेळेला तो त्या मार्केटमध्ये काय करतो, तर फुग्यांचा बंच घेऊन तो त्या मार्केटमध्ये विक्रेतीसाठी येत असतो। अँड इन द मार्केट स्क्वेअर ही स्टेज अँड नेवर सीम्स टू थिंक ऑफ लंच। पहा, तर तो काय करतो, एका मार्केटमधील एका बाजाराच्या कोपऱ्यामध्ये तो थांबून तो फुगे विकण्यासाठी थांबत असतो, पण काय करतो, दिवसभरामध्ये तो फुगे संपेपर्यंत, फुगे जोपर्यंत सेलिंग होत नाही तोपर्यंत त्याला आप दुपारच्या जेवणाची देखील त्याला परवा नसते, इतक्या तो काय करत असतो, तर फुगे विकण्यासाठी मग्न असतो। पुढे काय म्हणते पहा, देर आर रेड अँड पर्पल, ब्ल्यू अँड ग्रीन अँड वेन इट इज अ सनी डे। पहा, आता या दुसऱ्या दोन ओळीमध्ये या ठिकाणी त्याच्याजवळ असणाऱ्या फुलांचा त्यांनी वर्ण त्यांच्याकडे असणाऱ्या त्या फुग्यांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे, म्हणजे त्याच्या फुगे कोणत्या कोणत्या कलरचे आहेत, रेड म्हणजे लाल, पर्पल म्हणजे जांभळ्या रंगाचे, काही ब्ल्यू निळ्या रंगाचे, तर काही हिरव्या रंगाचे आहेत। अँड वेन इट इज अ सनी डे, आणि ज्यावेळेला भरपूर ऊन होतं त्यावेळेला पुढे काय होतं पहा, द कार्ड्स अँड पीपल गेट बिटवीन यू सी दॅम शायनिंग फार अवे। पहा, आता भरपूर ऊन आहे तर या ठिकाणी कार्डचा अर्थ आपण या ठिकाणी बैलगाडी घेऊ शकत नाही, तर कार्डचा अर्थ काय होतो, तुम्ही बाजारामध्ये जे फळे विकत असतात त्याची गाडी असते, त्या गाडी त्या ठिकाणी आपण अर्थ घेऊ शकतो कार्ट म्हणून। म्हणजेच काय, ज्यावेळेला ऊन असतं त्यावेळेला तुम्ही पाहू शकाल तर काय, काही लोक त्या गाडीच्या खाली सावलीसाठी बसलेले असतात, आणि अशा ठिकाणी तुम्हाला काय दिसतं, तर यू सी देम शायनिंग फार अवे, म्हणजे पुन्हा या ठिकाणी त्या फुग्यांचं वर्णन केलेलं आहे, ते फुगे किती उन्हामध्ये किती शायनिंगपर्यंत दिसत आहेत, चमकत आहेत। अँड सम आर बिग अँड सम आर स्मॉल, ऑल टाईट टुगेदर विथ अ स्ट्रिंग। पहा, तर ते फुगे कसे आहेत, काही फुगे मोठे आहेत तर काही फुगे लहान आहेत, आणि ते सर्व एकत्र करून एकाच धाग्याला ते बांधले घट्ट बांधलेले आहेत। अँड इफ देअर इज अ विंड ॲट ऑल दे टग अँड टग लाईक एनिथिंग। आता पहा, तर ते सर्व एकत्र घट्ट बांधलेले आहेत, ज्यावेळा वारा येतो त्यावेळा काय होतं पहा, ते टग अँड टग लाईक एनिथिंग। टग या ठिकाणी करतो स्ट्राँग, म्हणजे एकदम घट्ट, ज्यावेळा फुगे तुम्ही तुमच्या हातामध्ये फुग्यांचा गंच आहे आणि ज्यावेळा तो वारा त्यावेळेला फुगे वरती उठण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या हातामध्ये जो जोर पडतो तो जोर पडतो त्याला टग या ठिकाणी असं म्हटलं जातं। सम डे परहॅप्स ही विल लेट देम गो अँड वी शाल सी देम सेलिंग हाय। आता पका, ही विल या ठिकाणी कोण आहे, तर फुगे विक्रेता। ठीक आहे, तर आज न उद्या एक ना एक दिवस तो फुगे विक्रेता ते फुगे आकाशामध्ये सोडून द्यावे आणि ते उंच उंच जात असावेत, आणि जात असताना आम्हाला कसं दिसतं, अँड स्टँड अँड वॉच देम फ्रॉम बिलो दे वूड लुक प्रिटी इन द स्काय। आणि जसे ते फुगे उंच उंच असतात त्यावेळेला आम्हाला खालून ते फुगे कसे दिसत आहेत, अतिशय सुंदर असे दिसत आहेत आकाशामध्ये, ते सुंदर असे आम्हाला दिसत, अशा पद्धतीने ही कविता आहे। या कवितेवरील प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती करीन, ती तुम्हाला लिहून पाठांतर करायचे आहेत।